सुंदरी कवरदा हरिथल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेन्द्र तुषार हर धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड वंदितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा कुट शंकर प्रभृतिभिर्देवहि सदा वंदिता सामं पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापह। गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। संत सम्राट भगवान ज्ञानो बराय वैराग्य रागरे सिद्धगत गुरु संत शिरोमणि श्री तुक बराय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मंडळी वारकरी संप्रदायाचे परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांचा अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळे तुम्ही आणि सर्व या दुर्धर असणाऱ्या कलिकाळामध्ये आणि काळामध्ये आपण जिवंत असून आपले श्वासोच्छ्वास चालू आहे आणि तेही या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थक आहेत। याचं कारण असं की संत सम्राट भगवान ज्ञानोबरायांच्या समोर बसून संजीवन समाधीस्थित माऊलींच्या चरणकमलाजवळ आपण एक महाभारतातील विष्णू सहस्रनाम म्हणून जे एक अलौकिक अशा प्रकारचं वैष्णवांच्या परंपरेतलं प्रकरण ग्रंथ जो विष्णू सहस्रनाम त्या विष्णू सहस्रनामाच्या अर्थाचं चिंतन करण्यासाठी आपल्याला संस्थांच्या विश्वस्तांनी या ठिकाणी संपूर्ण वैष्णव संप्रदायाला या वारकरी संप्रदायाचं नाम साधन जे अलौकिक साधन संतांनी सांगून ठेवलेलं आहे त्या भगवंताच्या हजार नामाच्या ज्या ठिकाणी भीष्माचार्यांच्या मुखातून उच्चार झालेला आहे आणि त्या उच्चाराच्या आधाराने त्या नामांचं भाष्य आपले असणारे भजत पूज्यपाद शंकराचार्यांनी त्या भाष्यासंबंधाने त्या विष्णू सहस्रनामासंबंधाने जे भाष्य केलं त्या भाष्याचं चिंतन करण्यास प्रवृत्त झालं हा आपल्या जीवनातील अलौकिक भाग्याचा क्षण आहे। असं या ठिकाणी आतापर्यंत 99 श्लोकांचं चिंतन झालेलं आहे आणि आज आपल्या सेवेसाठी आपल्याला पुढील 5 श्लोकांचं नियोजित काळामध्ये चिंतन करायचं आहे। ते श्लोक आहेत 100 क्रमांकाचा श्लोक आहे कुमुदाह कुंदराह कुंदाह पर्जन्याह पावनो निलाह अमृताशो अमृत वपो सर्वज्ञ सर्वतोमुखः। यापैकी या श्लोकामध्ये असणारं कुमुदाह हे एक नाव आहे तर कुमुद शब्दाचं कुम धरणी भारावतरणं कुर्वन मोदयती इति कुमुदाह मुदिरत्रांतर भावित नीच प्रत्ययार्था। तर या ठिकाणी कुम शब्दाचा कुमुदाह तर कु म्हणजे धरणी पृथ्वी माता आणि त्या पृथ्वीमातेला दृष्टांत असणारा जो भार त्या भाराचं तो भार उतरण्यासाठी तो भार नाहीसा करण्यासाठी या ठिकाणी दुष्ट लोकांचं निर्दलन करण्यासाठी जो परमात्मा अवतार धारण करतो म्हणून त्याला कुमुद असं म्हटलेलं आहे। दुसरं नाव आहे दुसरा एक अर्थ केला कुंद पुष्पतुल्यानी शुद्धानी फलानी राती ददाती लाती आदत्ते इतिवा कुद कुंदराहा रत्नयोर उत्तेकत्व स्मरणात रलयोर उत्तेक स्मरणत्वात। कुंद नावाचं जे पुष्प आहे त्या कुंद पुष्पाच्या प्रमाणे जे शुद्ध अशा प्रकारचं फल देतात आणि किंवा जे फल आपण स्वतः ग्रहण करतात त्याला म्हणतात कुंदर। या ठिकाणी कुंदर आणि कुंदल हे कुंदर शब्द याच्यामध्ये जो र आणि ल आहे तर रलयो रभेदहा असं संस्कृतामध्ये मानलं जातं त्याप्रमाणे या ठिकाणी कुंद पुष्पाच्या समान शुद्ध फल देणारा पण हां आणि घेणारा पण असा त्याचा अर्थ होतो। दुसरा सांगतात कुमधराम दारयामास हिरण्याक्ष दिघांसया वाराहम रूपमास्ताय इति वा कुंदरहा। ज्या वेळेला हिरण्याक्षाला मारण्यासाठी भगवान परमात्म्याने वराहाचं रूप धारण केलं आणि त्या पृथ्वीला विदीर्ण केलं वराह रूप धारण करून पृथ्वीला विदीर्ण केलेलं होतं म्हणूनही त्यांना कुंदर असं म्हणतात। अजून सांगतात
कुंदोप सुंदरंगात्व सुंदरांगत्व स्वच्छतया स्फटिक निर्मला कुंदा कुम पृथ्वी कश्यपाय ददाती किंवा कुंदा ज्याचं अंग हे कुंद पुष्पाप्रमाणे अत्यंत सुंदर आहे, स्फटिक म्हणण्याप्रमाणे निर्मल आहे, म्हणूनही त्याला कुंद असं म्हणतात। किंवा कश्यपाय कुम नाम पृथ्वी ददात अदात इति वा कुंदा, त्याने कश्यपांना कु म्हणजे पृथ्वी कश्यप मुनींना दिली, म्हणूनही याला कुंद असं म्हणतात। हरिवंशामध्ये यासाठी असं हरिवंशामध्ये याचं उदाहरण आलं की भृगुनंदन असणाऱ्या परशुरामजींनी समस्त पापाची निवृत्ती व्हावी म्हणून अश्वमेध यज्ञ केला आणि महादानवान अशा त्या यज्ञामध्ये दक्षिणारूपाने मरीची पुत्र असणाऱ्या कश्यपांना प्रसन्नतापूर्वक ही पृथ्वी संपूर्ण अर्पण केली असा हरिवंशामध्ये संदर्भ आहे। म्हणूनही कुम पृथ्वी द्यती खंडयती किंवा कुंदहा, म्हणून कु म्हणजे पृथ्वी आणि ती पृथ्वी पृथ्वीचा असणारा पती जो आहे तो जो सर्वांचं खंडन करतो, सर्वांना म्हणजे दुष्टांना मारतो त्यालाही कुंद असं म्हणतात। नंतर कुशब्देने पृथ्वी शराहा लक्षणते, कुशब्दाने त्या पृथ्वीवर असणारा जो राजा त्या राजा क्षत्रियामध्ये सर्वश्रेष्ठ राजा असाही अर्थ होतो। विष्णू धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की निक्षत्रियायश्च चकार मेदिनी अनेकशः मेदिनी अनेकशः बाहुवनम तथा छिन्नत यः कार्तवीर्यस्य स भार्गवोत्तमो ममास्तु मांगल्य विवृद्धये हरिः इति विष्णुधर्मे। ज्याने त्या पृथ्वीला अनेक वेळेला परशुरामाने सर्व पृथ्वी ती युक्तीशाळा निक्षत्रिय केली आणि ती कार्तवीर्याच्या भुजारूपी वनाचं सहस्र भुजांत छेदन केलं आणि परशुराम भगवान ज्यांनी ही पृथ्वी निक्षत्रिय केली त्यांनी माझ्या जीवनाचं मंगल करावं अशा प्रकारचाही अर्थ होतो। पर्जन्यवद आध्यात्मिकादी तापत्रयं शमयती इति सर्वान कामान अभिवर्षिती इति वा पर्जन्यः, याचे एक नाव दिलेले पर्जन्यः। तर पर्जन्य याचा अर्थ पर्जन्य वद आध्यात्मिकादी तापत्रयं शमयती सर्वान कामान अभिवर्षिती इति वा पर्जन्यः। पर्जन्यवत म्हणजे पाऊस जसा वर्षाव करतो, मेघ जसा वर्षाव करतात, त्याप्रमाणे जो आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक या जीवांच्या ठिकाणी असणाऱ्या त्रिविध तापाचं शमन करतो आणि मुमुक्षुच्या किंवा जिज्ञासूच्या सर्व कामनांची परिपूर्ती करतो, म्हणून त्याला पर्जन्य असं म्हणतात। आता पावनः, पावन का म्हणतात परमात्म्याला, स्मृतीमात्रेण पुनाती इति पावनः, ज्याचं केवळ स्मरण केलं तरी जो आपल्याला पवित्र करतो पावन करतो म्हणून त्याला पावन असं भगवंताचं एक विशेषण सांगितलेलं आहे। आता अनिलः, अनिल शब्दाच्या व्युत्पत्ती सांगताना सांगतात इलती प्रेरणा करोती इति इलः, जो आपल्याला प्रेरणा करतो त्याला इल असं म्हणतात। तद्रही तत्वात अनिलः, ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रेरणा होत नाही, जो चिरस्थिर आपल्या स्वतःच्या महिमेत असतो त्याला अनिल असं म्हणतात। किंवा इलती स्वपिती इति आलः आज्ञः इलः तदुपरतो नित्य प्रबुद्ध स्वरूपत्वाद इति वा, किंवा इलती म्हणजे स्वपिती झोपतो आणि तद्विपरीत आहात म्हणजे जो कधीच झोपत नाही म्हणजे जो नित्य प्रबुद्ध नित्य जागृत असतो त्याला म्हणतात की अनिलः। आणि नंतर अथवा नीलते हे नीलतेर ग्रहणार्थात क प्रत्ययांतात रूपम अगहनः, किंवा गहन शब्द जो आहे तो नील शब्द जो आहे त्याचा अर्थ आहे की नील म्हणजे तो गहन अशा अर्थाचा वाचक आहे आणि अगहन म्हणजे परमात्मा गहन नाही तर तो अत्यंत सुलभ आहे सुगम आहे म्हणूनही त्याला अनिल असं म्हणतात। आता अमृताशः, स्वात्मामृतम असणाती इति अमृतः, अमृताशः जो आपलं आत्मानंदरूपी अमृताचं प्राशन करतो म्हणूनही भगवंताला स्वात्मानंदाचं प्राशन करतो म्हणूनही अमृताशी असं म्हणतात। मथितम अमृतम सुरान पायता स्वयंच असणाती किंवा अमृताशः, किंवा ज्याचं समुद्र मंथन करून जे अमृत निघालं ते अमृत देवांनाही ज्यांनी दिलं
आणि स्वतःही प्राशन केलं म्हणूनही त्याला अमृताशा असं म्हणतात. अमृता अनश्वर फलत्वाद आशावांछा असे किंवा आणखी एक अमृता शब्दाचा अर्थ दिला की ज्याचं अनश्वर म्हणजे जे क्षणभंगूर नाही तर अविनाशी अशा प्रकारचं फल जे आहे ते फल प्राप्त करण्याची इच्छा. ज्या परमात्म्यांनी इच्छा केली तर ती इच्छा कधीही असफल होत नाही किंवा ती इच्छा नित्य सफल अशा स्वरूपाची आहे म्हणूनही त्याला अमृताशा असं म्हणतात. मृतम मरणम तद्रयितम वपू असे ते अमृत वपू. अमृत वपू या विशेषणाचा अर्थ सांगतात. मृतम म्हणजे मरण आणि तद्रहितम म्हणजे मृत्यूरहित जे असेल अस्य वपू या परमात्म्याचा लीला विग्रह मृत्यूवर्जित असतो म्हणून त्याला अमृत वपू असं म्हणतात. आता सर्वज्ञ सर्व जानाती इति सर्वज्ञ या सर्वज्ञ हा सर्वविद इति श्रुते हे परमात्मा हा सर्व जाणतो म्हणजे मुंगुके पावणे घुकू बजे ओ बी अल्ला सुनत आहे या न्यायाने कोणत्याही देश कालावस्तूचा परिच्छेद न येता परमात्मा वर्तमान भूत आणि भविष्यात सर्व होणारे झालेले आणि वर्तमान जीवांचं एक समावेशे करून सर्व जाणतो म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. सर्वतो अक्षिशिरोमुखम इति भगवद्वचना सर्वतो मुखा सर्वतो मुखा म्हणजे ज्याची मुख सर्वत्र आहेत कारण याला गीता प्रमाण सांगितलं सर्वतो अक्षिशिरोमुखम ज्याची सर्वत्र शिर आणि मुख पसरलेले आहेत असा तो परमात्मा. आता यानंतर 101 क्रमांकाचा श्लोक आहे. सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुजित शत्रुतापन निद्रोधो दुंबरो अश्वत्थश्चानुरांध्रनिषूदन सुलभ पत्रपुष्पफलादिभिः भक्तिमात्र समर्पितैः सुखेन लभ्यते इति सुलभः. पत्रेषु पुष्पेषु फलेषु तोये तोयेषु अक्रीतलभ्येषु सदैव सत्सु भक्तेक लभ्ये पुरुषेपराणि मुक्ते कथं न क्रियते प्रयत्नः. याच्यामध्ये भाष्यकार सांगतात की सुलभ का म्हणतात परमात्म्याला तर पत्र पुष्प फल इत्यादी जर भक्तिमात्राने अर्पण केलं तरी ज्या परमात्मा अत्यंत आनंदित होतो आणि सहजच त्याची प्राप्ती होते म्हणून त्याला सुलभ असं म्हणतात. यासाठी महाभारतातला एक श्लोक उद्धृत केलेला आहे की त्या परमात्म्याला पत्र पुष्प फल किंवा पाणी की जे अकृतलभ्य आहे म्हणजे जे विकत घेण्याची किंवा ज्याच्यासाठी एकही पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही अशा वस्तू जर परमात्म्याला दिल्या तर तो पुराण पुरुष जो आहे तो भक्तीनंच प्राप्त होतो. तरीसुद्धा मुक्तीसाठी लोक तीर्थाटनादी किंवा उपवास व्रतकैवल्य योगादी कठीण साधनांचा का बरं अवलंबन करतात केवळ परमात्म्याच्या ह्या पत्रम पुष्पम फलम तोयम या न्यायाने ते प्राप्त होत असताना देखील शोभनम व्रतेती भुंगते भोजनान निवर्तते इति वा सुव्रता हा तो शोभनम व्रतयती व्रतयती नाम भुंगते ज्याचं भोजनसुद्धा अत्यंत वल्लभाचार्यांनी स्तोत्रामध्ये भगवंताचे भोजन करण्याची रीती जे भागवतामध्ये आपण बाल परमात्मा श्रीकृष्ण रूपात कशा प्रकारचं भोजन करतात पाहिलेलं आहे तर ती भोजनाची रीतीसुद्धा अत्यंत चांगली आहे आणि त्याच्याचबरोबर भुंगते भोजनान निवर्तते किंवा वर्तते व्रतयतीनाम निवर्तते जर तो परमात्मा भोजनापासून निवृत्त होतो म्हणजे परमात्मा कोणताही भोग घेत नाही भोगाचा त्याग करतो म्हणून त्या परमात्म्याचा त्यागसुद्धा किंवा व्यवहारातून निवृत्त होण्याची स्थिती भोगापासून निवृत्त होण्याची स्थितीसुद्धा अत्यंत चांगली आहे. हे जे विष्णू सहस्रनामाचं जे लोक पारायण करतात दररोज नियमाने त्याच्या अर्थाचं चिंतन करत ते भगवंताच्या स्वरूपाला सहजच पोचतील अशा प्रकारची हे एक एक नाम म्हणजे एक एक रत्न आहे आणि भीष्माचार्यांच्या कंठातून किंवा प्रतिभेतून या ठिकाणी किंवा व्यासाचार्यांच्या प्रतिभेतून याला एक प्रकारचा हजार रत्नांचा हा विष्णू सहस्रनामाचा हार आहे. एकापेक्षा एक याचं अनेक महाविद्वानांनी अनेक प्रकारांनी महापुरुषांनी चिंतन केलेले आहे. सुलभ हा नंतर सुगम हा का आला सुव्रत हा का आला असं पण याची चिंतन करण्याची एक पद्धती विद्वान महापुरुषांनी सांगितलेली आहे. तर यामध्ये आपल्याला सिद्धरूप कसं आलं तर सिद्धरूप परमात्म्याला का म्हणतात अन्यथा दिन सिद्धित्वात सिद्ध हा भगवानाला कोणती इच्छा झाली
तर त्याच्या इच्छाप्रती की अन्यावर अवलंबून नाही तो स्वतः समर्थ आहे म्हणून या ठिकाणी त्याला शुद्ध असं म्हणतात. शत्रुजित सुरशत्रवाह एवाश्य शत्रवाह तांजयती शत्रुजित. सुरशत्रवाह देवाचे जे शत्रू हे ते इतर देवतांचे जे शत्रू आहेत तेच देवाचे शत्रू आहेत आणि त्यांच्यावर विजय मिळवतो म्हणून त्याला शत्रुजित असं म्हटलेलं आहे. किंवा शत्रू तापनाह याचा अर्थ सुरशत्रुणाम तापनाह जे देवतांचे शत्रू आहेत त्यांना ताप देणारा किंवा त्यांना दुःख देणारा क्लेश देणारा. आता न्यग्रोधः न्यक् आर्वा क्रोधी सर्वेषां उपरिवर्तते इति न्यग्रोधः रुषोदरादित्वात् हकारस्य धकारादेशः सर्वानुभूतानि न्यकृत्य निजमायां ऋणति निरुन्नद्धि इति वा. याचा अर्थ न्यग्रोध असं परमात्म्याला का म्हणतात तर न्यक् नाम आर्वाक रोहती जो उगवतो तर खालच्या दिशेने पण रोहती सर्वेषां उपरिवर्तते इति. परंतु जसा वटवृक्ष आहे तो खाली त्याचं बीज आहे आणि वर त्याचा विस्तार होतो त्याप्रमाणे जो खालच्या बाजूला उगवतो आणि सर्वांच्या वर त्याचा विस्तार होतो किंवा विराजमान होतो म्हणून त्याला निग्रोध असं म्हणतात. इथं निग्रोध हे जे आहे तर तो हकारला ध असा आदेश झालेला आहे व्याकरणाप्रमाणे. आणि दुसरा एक निग्रोध शब्दाचा अर्थ आहे निग्रोध म्हणजे जो सर्वांचा निरोध करतो म्हणजे याचा अर्थ जो सर्व जे प्राणीमात्र आहेत कार्यरूप प्राणीमात्र त्यांचा निराश करून केवळ प्रलयकालामध्ये आपली असणारी उपाधी माया त्या मायेचा मायेला उपाधी करतो आणि त्या मायेला आपल्या स्वाधीन ठेवतो म्हणूनही त्याला निग्रोध असं म्हणतात. कारण तो मायेचा निग्रह करता किंवा निरुद्ध करता नियंता आहे म्हणून त्याला निग्रोध असं म्हणतात. त्याच्यानंतर परमात्म्याला उदुंबर असं म्हणतात. उदुंबर आंबराद उद्गत कारणत्वेने इति उदुंबर पुरुषोदरादित्वात एव आकारादेश यद्वा उदुंबरम अन्नाद्यम तेन तदात्मना विश्वम पोषयन उदुंबर उर्वा अनाद्य अनाद्यम उदुंबरम इति श्रोते हे. निग्रोधो दुंबर इत्यत्र विसर्ग लोको संधिरार्षः. इथं उदुंबर असं का म्हणतात तर कारण रूपाने जो आकाश आहे त्या आंबराद उद्गत कारणत्वेने आकाशापेक्षाही उंच असणारा त्याच्याही मूळ किंवा त्याचंही मूळ असणारा म्हणून त्याला उदुंबर असं म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी उदुंबर जो उदुंबर शब्दाचा दुसरा अर्थ आहे अन्नरूप असणारं जे खाद्य म्हणजे परमात्मा हा सर्वांचं भरणपोषण करणारा असल्यामुळेही त्याला उदुंबर असं म्हणतात. नंतर या ठिकाणी जो संधी निग्रोधोदुंबर तर हा संधी आर्ष संधी आहे असं सांगतं. त्याच्यामध्ये विसर्गाचा लोप जरी झाला तरी झाल्यानंतरही पुन्हा गुणसंधी केलेला आहे तर तो गुणसंधी आर्ष आहे असं सांगतं. श्वहा अपि न स्थाता इथे अश्वत्थ परमात्म्याला अश्वत्थ असं जे नाव आहे ते स्वहा अपि उद्यापर्यंत सुद्धा जो टिकत नाही पण त्या जगदरूपाने भगवंताचं अधिष्ठानावर अध्यस्त असणारं अभिव्यक्त झालेलं जे जगत आहे ते क्षणभंगूर असल्यामुळे स्व म्हणजे उद्या किंवा पुढच्या क्षणातही जे राहत नाही नित्य दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे जे नित्य बदलणारं अशा प्रकारचं प्रवाहरूपाने अनादी अनंत असणारं आपण म्हणतो म्हणून त्याला अश्वत्थ असं म्हणतात. आता यानंतर ऊर्ध्वमूलोर्वा शाख यशोश्वत्थ सनातन इति श्रुते हे. परमात्म्याला त्याचं मूळ ऊर्ध्व आहे आणि खाली शाखा आहेत असं म्हटलेलं आहे. ऊर्ध्व मूळ म्हणजे ब्रह्म त्याचं मूळ अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानावरच मायेच्या उपाधीद्वारा परमात्म्याच्या संकल्पापासून त्या जगरूपी वृक्षाचा अश्वत्थ वृक्षाचा विस्तार झालेला आहे म्हणून या ठिकाणी ऊर्ध्वमूल अधश्चात असा असणारा अश्वत्थ असं त्याला म्हटलेलं आहे. ऊर्ध्वमूल मधश्चाथ मश्वत्थम प्राभुरम व्ययम इति स्मृते च. आणि या ठिकाणी याचं मूळ वर आहे आणि खाली शाखा आहेत अशा ह्या अश्वत्थ वृक्षाला अव्ययम म्हणजे अविनाशी असं म्हटलेलं आहे. चानूरनामानं आंध्रम निषुधित्वान इति चानुरांध्र निषुधन. हां तर या ठिकाणी त्याला चानुरांध्र निषुधन हा का म्हणतात तर चानूर नावाचा आंध्र जातीचा जो वीर होता
त्या वीराचा नाश केला म्हणून चांदुरांध्र निषोधन असं परमात्म्याला म्हणतात. यानंतर 102 क्रमांकाचा श्लोक आहे. सहस्रार्थी सप्तजिह सप्तविधा सप्तवाहन अमूर्ति अनघा अचिंत्य भयकृत भयनाशन. सहस्रार्थी सप्तजिह सप्तविधा सप्तवाहन अमूर्ति अमूर्तिरनघो चिंत्यो भयकृत भयनाशन. जर ह्या विष्णुसहस्रनाम म्हणत असताना आपण त्याच्या नामाचा अर्थ जाणून अर्थाकार वृत्ती करण्याचा प्रयत्न केला तर जेणेकरून त्या कोणीही पुरुषाला त्याला कोणत्याही प्रकारच्या इतर साधनांचे कष्ट न घेता देखील त्याच्या अर्थाकार वृत्ती हो झाली तर त्याला अर्थरूपता प्राप्त होऊन तो भगवंताच्या स्वरूपात कायमचा लीन होईल. अशा प्रकारचे हे एक विष्णुसहस्रनामांचं नामाच्या रूपाने भीष्मकृत स्तवन आहे. मग जे काही सर्वात श्रेष्ठ असणारा धर्म याविषयी पृच्छा केली असताना युधिष्ठिरा दिलेल्या उत्तराच्या रूपाने मानवजातीसाठी या ठिकाणी विष्णुसहस्रनामाच्या रूपाने एक नौकास तयार झालेली आहे ज्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं की या ठिकाणी एक प्रमाण आहे तुकाराम महाराजां नाटामध्ये की 1000 नावा या ठिकाणी तयार आहेत. आपल्याला किंवा नावा नामाच्या सहस्रवरी माऊली सांगतात नावा या अवधारी सदोन या संसारी तारू झालो. त्या विष्णू सहस्रनामाच्या रूपाने या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी मी नाव झालो असं परमात्मा सांगतात. म्हणजे नाम आणि नामी यांच्यामध्ये अभेद असल्यामुळे हे विष्णू सहस्रनाम हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आता सहस्रार्थीही असं म्हणतात. सहस्राने अनंताने अर्थींशी अस्य सहस्रार्थीही दिवी सूर्य सहस्रस्य भवे युगपदिता यदि भासदृशी साक्षात भासस्तस्य महात्मनः. आर्ची शब्दाचा अर्थ आहे किरण. ज्याचे हजारो किरण आहेत अशा प्रकारचा हा परमात्मा. या ठिकाणी जे सांगतात आकाशामध्ये जर 1000 सूर्यांचा एकाच वेळेला प्रकाश झाला तर तसा प्रकाश त्या महात्म्याच्या प्रकाशाच्या तुलना करता येईल म्हणजे अतुलनीयच राहतो अशा प्रकारचा हा परमात्मा असल्यामुळे त्याला सहस्रार्थीही असं म्हटलेलं आहे. नंतर ते गीतावचन उद्धृत करतात आणि त्यानंतर सप्तजिह त्याला 7 जिव आहेत असं म्हणतात. सप्तजिह अश्य संती की सप्तजिह ज्या अग्निरूपी परमात्मा आहे अग्नीला अनेक जीव आहेत अग्नीच्या ज्वाळा म्हणून त्या ठिकाणी त्याला 7 जिव असं सांगितलेलं आहे म्हणून सप्तजिह असं म्हणतात. यासाठी श्रुती प्रमाण देतात की काली कराली वा मनोजवाचं सुलोहितात याचं सुधूम्र वर्णा पुल्लिंगिनी विश्वरुची च देवी लेलाय माना इति सप्तजिह. त्या अग्नीच्या काली कराली मनोजवा सुलोहिता सुधूम्र वर्णा पुल्लिंगिनी आणि देवी विश्वरुची या 7 अशा प्रकारच्या झगमगणाऱ्या जिव्हा आहेत म्हणून सप्तजिह हे अग्निनारायणाचं किंवा परमात्म्याचं स्वरूप सांगतात. सप्त एधांशी दीप्तय अश्चैती सप्तयः अग्नि सप्त इते अग्नि समिधा सप्तजिह्वा इति मंत्रवर्णात. आणि आणखी अग्निरूप भगवंताच्या 7 एधा म्हणजे दीप्ती 7 प्रकारच्या आहेत म्हणून या ठिकाणी वेदामध्ये देखील हे अग्नि सप्त ते समिधा सप्तजिह्वा तुझ्या असणाऱ्या 7 समिधा ह्याच तुझ्या 7 जिह्वा आहेत असं मंत्रवर्णामध्ये सांगितलेलं आहे. सप्ताश्वा वाहनानी अस्य इति सप्तवाहन सप्त नाम एकः अश्वः वाहनम अस्य इति वा एकः अश्वः वहति सप्तनामा इति श्रुतेः. नंतर त्याला सप्तवाहन असं का म्हणतात. सप्तवाहन 7 घोडे त्या सूर्यरूप रथाला 7 घोडे आहेत ती भगवंताची वाहन आहेत म्हणून त्यांना सप्तवाहन असं म्हणतात. किंवा सप्त हे एक नाव आहे एकाच घोड्याचं सप्तात नावाचा एक जो घोडा आहे म्हणून या ठिकाणी वेद भगवान हा त्याचा घोडा आहे म्हणून त्याला सप्तवाहन असं म्हणतात किंवा वेद भगवान त्यालाही सप्तवाहन असं म्हणतात. श्रुतीसुद्धा सांगते की एका अश्वा वहती सप्तनाम 7 नावाचा एकच घोडा जो आहे तो वहन करतो. आता मूर्तीर्घनरूप धारण समर्थन चराचर लक्षणं ताभ्या अभित ताभ्या मूर्ती अजायते इति श्रुते.
तद्रहित इति अमूर्ति ही। आता इथं मूर्ती, मूर्तीनाम घनरूपम धारण समर्थम चराचर लक्षणम, जे घनरूप असणारं धारण करण्याला समर्थ असणारं, चराचर चराचराचं धारण करण्याला समर्थ असणारं असं जे घनरूप त्याला मूर्ती असं म्हणतात। आपण म्हणतो सर्व परमात्माच आहे तो का, तर तो घनदाट सर्वत्र भरलेला आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी त्याला मूर्ती असं म्हणतात। मूर्ती म्हणजे सर्वत्र जे जे काही दिसतं, जे जे दृष्टी दिसे तेथे हरिरूप असं पाहणं याला म्हणतात की घन मूर्ती असं म्हणतात। आणि तद्रही तर ती अमूर्ती, आणि अमूर्ती म्हणजे काय, परमात्म्याला तत्वता एकही रूप नाही आणि व्यवहारत परमात्म्याची सर्व रूप आहेत। अध्यारूपाच्या बाहेरचे परमात्मा सर्व रूप आहे आणि अध्या अपवाद केल्यानंतर अध्यारूप अपवाद विरहित असणारा जो परमात्मा आहे तो अमूर्तिमान आहे, अमूर्त आहे, म्हणून त्याचा अमूर्त असंही पण नाव आहे। अथवा देह संस्थान लक्षणा मूर्चिता अंगावयवा मूर्ती तद्रहिता इति अमूर्ती, किंवा ज्याला देह आदी सगळ्या अवयवांचा संघात आहे त्यावेळेला त्याला मूर्ती असं म्हणतात। ज्यावेळेला तो परमात्मा निरवयव स्वरूपात आहे त्यावेळेला त्याला अमूर्त असं म्हणतात। आता अनघ, परमात्म्याचं अनघ हे विशेषण आहे। अघम दुःखम पापम चास्य न विद्यते इति अनघ। अघ शब्दाचा अर्थ आहे दुःख, आणि ज्याच्या ठिकाणी यत्किंचितही दुःख नाही, दुःखाचा त्रैकालिक अत्यंता भाव आहे किंवा असा असणारा जो परमात्मा त्याला अनघ असं म्हणतात। काही ठिकाणी अघ शब्द पाप असा अर्थ आहे, अनघ म्हणजे पापरहित असा अर्थ, दुसरा अर्थ दुःखरहित असाही आहे। परमात्रादी साक्षित्वेनं सर्व प्रमाण गोचरत्वात अचिंत्य। आता परमात्म्याला अचिंत्य का म्हणतात, तर कोणतीही गोष्ट जी आहे ती गोष्ट आपल्याला चिंतन कोणती करता येते, जिचं ज्ञान प्रमाता प्रमाण आणि प्रमेय या त्रिपुटीच्या द्वारा जी जाणली जाते ती तो पदार्थ चिंतन करण्याला योग्य असतो। पण परमात्मा हा दृश्यद्रष्टा आणि दर्शन या त्रिपुटीच्या आतीत तिचा अधिष्ठान आणि तिचा प्रकाशक साक्षी असा असल्यामुळं साक्षी हा साक्ष पदार्थाहून भिन्न असतो, म्हणून सर्व प्रमाणाला अगोचर आहे, म्हणून परमात्म्याला अचिंत्य असं म्हटलेलं आहे। अयम विदृशा इति विश्वप्रपंच विलक्षणत्वेन चिंतयितुम अशक्यत्वाद्वा अचिंत्य। आणखी दुसरे, संसारातल्या सर्व गोष्टी जगातल्या आपल्याला कोणत्याही प्रमाणाने म्हणजे प्रत्यक्षादी प्रमाणाने आपल्याला सांगता येतात, परंतु परमात्मा जो आहे तो निर्धर्मक असल्यामुळं, निराकार निर्गुण असल्यामुळं, एकमेवाद्वितीय परमात्म सत्तावान एकटाच असल्यामुळं, केवळ असल्यामुळं, त्या प्रपंचाच्या विलक्षण असल्यामुळं त्याचं चिंतन प्रपंचासारखं किंवा पंचीकृत पंचमहाभूतापासून बनलेले जे पदार्थ आहेत त्या स्थूल सूक्ष्म प्रपंचाप्रमाणे त्याचं चिंतन करता येत नाही, म्हणून त्याला अचिंत्य असं म्हटलेलं आहे। असन्मार्गवर्तीनां भयं करोति, भक्तानां भयं कृणोति कृणोती इति वा भयकृत, असं सांगतात की भगवत पूज्यपाद आचार्यांनी जे प्रस्थांतरेवर भाष्य केलं ते भाष्य करत असताना पहिल्यांदा जेव्हा त्यांना भाष्याला आरंभ करायचा होता तेव्हा त्यांनी समोरचा ग्रंथ आणा म्हणून असं सांगतात की पद्माचार्याच्या आचार्यांना की सुरेश्वराचार्यांना कोणाला सांगितलं की वही आणा की तिथं जे असेल ते आपण सुरू करू, तर ते विष्णू सहस्रनाम भाष्य आलं। म्हणून त्यांनी सांगितलं विष्णू सहस्रनाम भाष्य काय करणार, आपल्याला तर वेदांताचं चिंतन करायचं, म्हणून ती वही ठेवून द्या, दुसरी वही घ्या, ती पुन्हा विष्णू सहस्रनामाची झाली, तिसरी पण विष्णू सहस्रनामाची आली। याचाच अर्थ भगवत पूज्यपादांनी निर्णय केला की भगवान परमात्म्याचंच मनोगत आहे, आपल्याला हे भाष्य जे आहे खऱ्या अर्थाने जर खऱ्या मुमुक्षू जीवनाच्या कल्याणाच्या दृष्टीनं यथार्थ विचार केला तर अंतकरणाची शुद्धता आणि स्थिरता झाल्याशिवाय वेदांत अंतकरणात ठसू शकत नाही। तैसे मोक्ष देईल ज्ञान आहे तर किरण आहे आण, म्हणून त्याचं जे साधन आहे आचार्यांनी ते विष्णू सहस्रनामाचं भाष्य केलं। दिसायला हे सामान्य म्हणजे आपल्याला त्या शब्दाची उत्पत्ती केल्याचं आणि त्याला शास्त्रप्रामाण्य किंवा श्रुती स्मृती, पण ह्या ग्रंथामध्ये जेवढे प्रमाण आले जर पाहिलं तर सगळे 18 पुराणं स्मृतीग्रंथ उपनिषद वेद याच्या सर्व प्रमाण त्याच्या याच्यामध्ये दिलेले आहेत। आणि हा ग्रंथ म्हणजे आचार्यांच्या हृदयातून प्रथम प्रगट झालेलं मानवाच्या कल्याणाचं एक स्फुरण आहे, म्हणून या ठिकाणी ह्या नावाचं त्या अर्थाचं चिंतन करताना
आचार्य देखील भगवत प्रेमाने मोहित झालेले आहेत आणि त्यामुळे हे अशा प्रकारचं त्याला आपण संक्षेपाने परंतु घागर में सागर या नयाने हे सर्व चिंतन त्यांनी या ठिकाणी या भाष्यामध्ये लिहिलेलं आहे. आता असन कारण कशावरून आता हे भयकृत विशेषण आलेले बघा. असन मार्ग वर्तमान भयम करते जे असत मार्गामध्ये वाईट मार्गामध्ये निषिद्ध कर्मामध्ये जे लोक प्रवृत्त झालेले आहेत त्यांना जो भय निर्माण करतो त्यालाही भयकृत म्हणतात. आणि भक्तांना भयम कृंतती कृणोती किंवा भयकृत आणि भक्तांना निर्माण झालेल्या भयाचा जो उच्छेद करतो त्याला या ठिकाणी भयकृत असं म्हटलं. दोन्ही अंगाने त्याचा अर्थ केले वर्ण अशी अनेक ठिकाणी वर्णाश्रमाचारवतां भयम नाशयती इति भयनाशन जे याच्यामध्ये संपूर्ण मानव जातीचं किंवा मानवी संस्कृतीचं वैदिक संस्कृतीचं जतन कशा प्रकारे केलं जाईल आणि कोण मनुष्य सुखी राहील याचं मार्मिक रहस्य सांगितलं की वर्णाश्रमाचारवतां भयम नाशयती. जे लोक वर्णाश्रमाचं आचाराचं पालन करतात त्यांच्या भीतीचा जो नाश करतो म्हणून भयनाशन हा अशा प्रकारचं सांगितलं. पुरुषेन पराहपमान विष्णुर आराध्यते पंथा नान्यस्तोष कारक हा ते सांगतात. परमात्म्याचं खरं पूजन कोणतं कारण काय सनातन धर्माला धरून आचार्यांच्या जीवनातलं प्रगत होणारे एक एक अक्षर आहे. तर त्या ठिकाणी ते सांगतात की जे वर्णाश्रम वर्णाश्रम धर्माचा आचार होता जे आचार करतात आणि आचे पुरुष वर्णाश्रम धर्माचं पालन करणं म्हणजे स्वेस्वे कर्मण्यभिरता संसिद्धी लभते नराहा आपापल्या कर्माचं आचरण करणारा जो पुरुष आहे ती खरी विष्णू परमात्म्याची आराधना आहे आणि त्याला दुसरा कोणताही संतुष्ट करण्याचा मार्ग नाही म्हणून या ठिकाणी त्याला भयकृत भयनाशन हा असं म्हटलेलं आहे. भय अशा भयाचा तो नाश करणारा आहे आणि नाही केलं तर भयकृत आहे आणि केलं तर भयनाशन हा. आता 103 क्रमांकाचा श्लोक आहे. अनुरुद्रह तृषास्थूल गुणभृ निर्गुणो महान आधृता सदृता स्वशः प्रागवंशो वंशवर्धनः. या श्लोकामध्ये अनुह बृहत कृशः स्थूलः गुणभृत निर्गुणः महान आधृतः स्वधृतः स्वशः प्रागवंशः आणि वंशवर्धनः एवढी विशेषणं परमात्म्याला सांगितली. त्यापैकी आता सौक्ष्मातिशया शालीनत्वात अनुह येषः अनु आत्मा चेतसा विदितव्यः इति श्रुते हे परमात्म्याला अणु म्हटलेला आहे. का तर तो अनोरणीयान महतो महियान अशा प्रकारची जी श्रुती आहे परमाणूपेक्षाही तो तत्काराम महाराज म्हणतात तुका आकाशा एवढा असंही म्हणतात आणि अनोरणीया ठोकडा त्याप्रमाणे जो अतिशय सूक्ष्म आहे तो अतिशय सूक्ष्म हे ज्याचं स्वरूप आहे त्याला अणु म्हणतात. त्याला प्रमाण मुंडक उपनिषदातलं गेलं येषः अणु आत्मा चेतसा विदितव्यः आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे आणि ते दृश्यते तद्रया बुद्ध्या अशा प्रकारचं श्रुतीवचन आहे म्हणून तो चेतसा विदितव्यः तो चित्ताने बुद्धीने ग्राह्य आहे म्हणजे स्वपाधित आत्मा बुद्धीने ग्राह्य आहे. बृहत्वात ग्रहणत्वाच ब्रह्म बृहत महत्व महान इति श्रुते हे. आता या ठिकाणी परमात्मा हा बृहत म्हणजे अत्यंत व्यापक अत्यंत मोठा मोठ्यात मोठा अशा प्रकारचा आहे किंवा ब्रह्मत्वाचं आणि तो संपूर्ण जगताचं भरणपोषण करीत व्यापक रूप धारण केलेला आहे अशा प्रकारचं म्हणलं किंवा उपाधीच्या द्वारा त्याच्या ठिकाणी वृद्धी झालेली दिसते. अस्थूल आणि तो खरा कसा आहे निरुपाधिक निरतिशय महान आहे म्हणूनही त्याला मह्या महान असं म्हटलेलं आहे. अस्थूलम आता अस्थूल असं विशेषण देतात इत्यादींना द्रव्यत्व प्रतिषेधात कृष्णा हा परमात्मा जो आहे तर तो परमात्मा अस्थूल आहे म्हणजे त्या ठिकाणी तो कोणतंही द्रव्य नाही. द्रव्याच्या ठिकाणी स्थूलता सूक्ष्मता असते परंतु तो द्रव्य अस्थूल आहे याचा अर्थ त्याच्या ठिकाणी द्रव्यत्व धर्म नाही म्हणून द्रव्यत्वाचा प्रतिषेध केल्यामुळं कृष हा त्याला कृष असं म्हटलेलं आहे. त्या उपाधीचा निषेध केल्यामुळं ते परमात्म्याचं रूप आहे ते उपाधीवरील विवर्जित या नावानेही या अर्थानेही त्याला कृष असं म्हणता येईल. स्थूला इति उपचर्यते सर्वात्मत्वात आणि त्याला स्थूल असं का म्हणतात परमात्मा तर सर्वांचा आत्मा स्थूल आहे
म्हणजे सर्वांतर्यामी परमात्मा, त्यामुळे त्याला स्थूल म्हणतात. म्हणजे घट घट दिसणे राम रमया विठ्ठल जवी सळी भरला, म्हणून त्याला या ठिकाणी स्थूल असं पण उपचाराने म्हटलेलं आहे, औपचारिक म्हटलेलं आहे. सत्वरजस तमसाम सृष्टी स्थिती लय लयकर्म स्वधिष्ठातृत्वात गुणभृत वस्तुत गुणाभावात केवल निर्गुणाश्च इति श्रुते हे. आता परमात्मा जो आहे तर तो परमात्मा लयकर्मस्व अधिष्ठातृत्वात, या ठिकाणी सृष्टी उत्पत्ती सृष्टीची स्थिती आणि लय यामध्ये जे सत्वरजस्तम तम हे तीन गुण आहेत ते गुणभृत त्या सर्वांचा त्या गुणांचा अधिष्ठान कोण आहे, परमात्मा आहे, म्हणूनही त्याला गुणभृत असं म्हणतात. जगताची उत्पत्ती स्थिती लय होणारे जे त्रिगुण आहेत तर ते काय निरधिष्ठान भ्रम होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा अधिष्ठानावरच हे भाषित होतात. वस्तुत गुणाभावात निर्गुण हा केवल हा निर्गुण असल्याची श्रुती आहे. आणि परमात्मा निर्गुण आहे, परमात्म्याच्या परमात्म्याच्या ठिकाणी तत्वत गुणांचा अभाव आहे. गुण ही परमात्म्याच्या अधिष्ठानावर आहे, त्यांना स्वतंत्र सत्ता नाही, म्हणून त्याला सगुण असं म्हणतात. पण तत्वत पाहिलं तर उपाधी असणारी माया आणि माया त्रिगुणात्मक माया ही परमात्म्याच्या ठिकाणी अभावरूपा त्रैकालिक अत्यंत अभावरूपाने आहे, म्हणून त्याला तो निर्गुण आहे. आणि खरं जर परमात्म्याच्या तत्वाचा विचार केला तर त्याच्या ठिकाणी सगुण आणि सापेक्ष निर्गुण हे दोन्ही नाही, म्हणून परमात्मा हा केवल आहे. सगुणही परमात्माच आहे, निर्गुणही परमात्माच आहे, आणि केवलही परमात्माच आहे. शब्दादी गुणरही तत्वात निरतिशय सूक्ष्मत्वात नित्य शुद्ध सर्वगतत्वादिना तर प्रतिबंधकं धर्मजातं तर्कतःपी यथा वक्तुं न शक्यं आता एव महान. महान आता परमात्मा जो आहे त्याला महान का म्हणतात, तर तो शब्दादी गुणांनी रहित आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत शुद्ध आहे. आणि त्या परमात्म्याच्या ठिकाणी या ठिकाणी परमात्मा जो आहे तो अनंग शब्द शरीरो अस्पर्शस्य महान श्रुती, तो अनंग आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं अंग नाही, शरीर नाही, स्पर्श नाही, तो महान आहे आणि अत्यंत शुची किंवा विशुद्ध स्वरूपात आहे असं आपस्तंभ स्मृतीमध्ये म्हटलेलं आहे. आता अधृत आहात पृथ्वीदिकानां धारकानामपि धारकत्वात केनचित ध्रियते इति अधृत. आता हा परमात्मा आहे, तोच या पृथ्वी वगैरे सर्वांना धारण करतो, आणि तो सर्वांना धारण करणाऱ्या त्याचं धारण मात्र कोणीही करू शकत नाही, अर्थात तो स्वतः सिद्ध आहे असं सांगतात. यदी एवं अयम केन धार्यते इति आशंक्य आह स्वेन एव आत्मा धार्यते इति स्वधृतः स्वभगवा स्वभगवा कस्मिन प्रतिष्ठिता इति स्वेमयिनी इति श्रुते. भगवंताचं एक एक नाव समोर आलं की आचार्यांच्या समोर अनेक श्रुती वचनं जणू काही नृत्य करतात आणि त्याचे उद्धृत्य करत असतात. इथं नाव आलं त्या या ठिकाणी शोधृत आहे, तर या ते म्हणतात हा परमात्मा जो आहे तो कोण धारण करेल, तर त्याला कोणी धारण करत नाही, मग तो स्वतः स्वतःला धारण करतो. आता स्वतःला स्वतः धारण करतो असं जर म्हटलं तर या ठिकाणी स्वस्कंदारोहण किंवा कर्मकर्तृविरोध दोष येईल, परंतु असा दोष येत नाही कारण याला श्रुती छांदोची श्रुती प्रमाण दिलेली आहे. याचा याच्यावरून एवढाच आहे की परमात्मा हा सर्वांना धारण करतो, त्याला धारण करणारं दुसरं कोणी नाही, म्हणजे त्याचं केवळ स्वरूपाने असणं हेच त्याचं त्याने त्याला धारण करणं आहे. शोभनम पद्मोदर तलताम्र भी रूपतमम अस्य अस्यमिति स्वास्य. आता परमात्माला स्वास्य म्हणतात. स्वास्य का म्हणतात, तर जो कमळाचा गड्डा किंवा कमळाचा कोश असतो त्याच्या खालच्या भागी जसा एक त्याचा जो खालचा ताम्रवर्ण असतो त्याप्रमाणे भगवंताचा अस्य म्हणजे मुख त्याचा कमल वर्ण आपलं कमलाच्या गड्ड्याच्या खालच्या ताम्रवर्णाप्रमाणे आहे, म्हणून या ठिकाणी त्या परमात्म्याला स्वास्य हा सुवास्य हा चांगलं त्याचं मुख आहे, सुंदर मुख आहे असा परमात्मा. अजून दुसरे सांगतात की वेदात्मका महान शब्दराशी तस्य मुखा निर्गत हा. अरे वेदासारखं यश निश्चितम वेद हा, वेद ज्याच्या निश्वासातून बाहेर पडले म्हणूनही परमात्म्याला या ठिकाणी स्वास्य हा सुवास्य हा असं म्हणतात. अस्य महता भूतस्य इत्यादी श्रुते हे. या आणि ह्या महान भूताच्या निश्वासातूनच हे वेद या ठिकाणी अभिव्यक्त झाले किंवा त्याचा आविर्भाव झाला असं म्हणतात, म्हणूनही स्वास्य हा हा वेदार्थ सागरी दया निद्रिताचा गुरु तो प्रत्यक्ष सर्वेश्वर स्वय
अनुवादला असं अस अन्यस्य वंशनः वंशः पाश्चात्यः अस्य वंशः प्रपञ्चः प्रागेव न पाश्चात्यः पाश्चात्यः इति प्रागवंशः। आता अन्यवंशदा वंशः पाश्चात्य अन्यवंशाचे वंश जे आहेत म्हणजे दुसरे परंपरा वंश त्या नंतर झालेले आहेत, परंतु अस्य वंशः प्रपञ्चः प्रागेव, परंतु भगवंताचा हा जो प्रपंचरूप वृक्ष आहे तो पहिलाच आहे, अनादि आहे ना। ऊर्ध्व मूल मदशाखमश्वत्थ पाहुरव व्ययम हा सनातन कालापासून हा वृक्ष परमात्म्याचा आहे, म्हणजे प्रवाह रूपाने अनादि असणारा संसार ह्या परमात्म्याचा आहे, म्हणजे परमात्मा अधिष्ठानावर आहे तो। असा नाही का पूर्वी नव्हता ना आता नवीन निर्माण झाला, तर अनादि कालापासून हा असा चालत आलेला आहे, म्हणून त्याला प्रागवंश, त्यांचा मूळ वंश कोण आहे परमात्मा, त्यांचा सर्वात पूर्वी असणारा अधिष्ठान रूपाने परमात्मा आहे, म्हणून प्रागवंशः असं म्हणतात। आता वंशवर्धन वंशम प्रपंचम वर्धयन छेदयन वा वंशवर्धन। आता इथं वंशवर्धन म्हणजे काय, तर प्रपंचरूपी वृक्षाला वाढवणाराही कोण आहे परमात्माच आहे, म्हणूनही त्याला वंशवर्धन असं म्हणतात। म्हणजे हा जगत प्रपंच परमात्म्यावरच उत्पन्न होतो, परमात्म्यामध्येच राहतो, परमात्म्यामध्येच लीन होतो। आता शेवटचा श्लोक आहे 104 क्रमांकाचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगतात भारभृत कथितो योगी योगीशः सर्व कामदः आश्रमः श्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाना। भारभृत कथितः योगी योगीशः सर्व कामदः आश्रमः श्रमणः क्षामः सुपर्णः वायुवाना, अशी या ठिकाणी ही 10 विशेषणं परमात्म्याला दिली। या ठिकाणी याचं भारभृत असं पहिलं विशेषण आहे, तर त्या संबंधाने सांगतात भारभृत अनंतादिरूपेनं भू भारं बिभ्रत भारभृत। अनंतादिरूपाने अनंत नागाने पृथ्वीचा जसा भार वाहिला, ते अनंतनाग हे परमात्म्याचं विभूती असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे, त्या रूपाने मीच ह्या सर्वांचा भारभृत म्हणजे भार वाहणारा आहे, भार वहन करणारा मीच आहे, म्हणून भारभृत। वेदादिही अयमेव परत्वेन कथितः सर्व वेदही कथितः इति वा कथितः सर्वे वेदा यत्पदम आमनंती वेदैश्च सर्वैरहमेव वेद्याः। ते परमात्म्याला या ठिकाणी भारभूत कथितः असं का म्हणतात कथित, तर संपूर्ण वेद काय, वेद अनंत बोलिला अर्थ युतुकाची साधिला, वेदादी ठिकाणी ज्याचं वर्णन केलं विठोबाशी शरण गावे निजनिष्ठा नाम गावे 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत अशा प्रकारची स्थिती आहे, म्हणून वेदाधिकांनी श्रेष्ठ म्हणून ज्याचं गायन कथन केलेलं आहे म्हणून तो कथित हा। किंवा सर्व वेदांनी वर्णन कोणाचं केलेलं आहे, त्या परमात्म्याचंच सर्वे वेदा एक पदम आमनंती सर्व वेद याचंच वर्णन करतात। सर्वही अनंतर वेदैश्च सर्वही अहमेव वेद्य, आणि पुन्हा त्याला कथित का म्हणतात, तर सर्व वेदांनी मीच जाणला परमात्माच जाणणं योग्य जाणण्याला योग्य आहे असं वर्णन केलं, म्हणूनही त्याला कथित असं म्हणतात। अजून सांगतात वेदे रामायणे पुण्ये भारते भरतर्षभ आदव मध्ये तथा चांते विष्णू सर्वत्र गीयते। वेद पहा रामायण पहा जे पुण्यकारक असणारं महाभारत पहा, त्यामध्ये हे भरतश्रेष्ठा काय भरतश्रेष्ठ असणाऱ्या युधिष्ठिरा आदव मध्ये तथा चांते विष्णू सर्वत्र येतो, सुरुवात पहा मध्यभागी पहा नंतर पहा, महाभारतामध्ये सर्वत्र परमात्म्याचंच वर्णन केलेलं आहे। स्वध्वन परमात्मती तद्विष्णु परमं पदं, आणि स्व आध्वन परम प्राप्ती तो ह्या संपूर्ण आध्वन मार्ग ह्या सर्व मार्गाला संसाराला उल्लंघन करून परमपदाला परमात्म्याला प्राप्त होतो, ते विष्णूचं परमपद आहे असं गायलेलं आहे की नाही म्हणून असं वर्णन केलेलं आहे, म्हणून कथित आहात। इति श्रुतीस्मृत्यादिवचनेभ्या किं तदध्वनो विष्णुर व्यापनशीलस्य परमं पदं सत्तत्वं इति आकांक्षया इंद्रियादिभ्यः सर्वेभ्यः परत्वेन प्रतिपाद्यते इंद्रियेभ्यः परः यथ इत्यारभ्य पुरुषान्न परं किञ्चित् साकाष्ठा सा परागतिः इत्यन्तेन यः कथितः सः कथितः। आता इतकं सांगतात सगळी श्रुती स्मृतिवचन आहे, तर त्या श्रुतीमध्ये त्या परमात्म्याचं वर्णन विष्णू असलं केलं, विष्णू व्याप्त
विष्णु शब्दाचा अर्थ आहे व्यापक, म्हणजे सर्व देशात कालात घनदाट भरलेलं एकमेवाद्वितीय असं जे तत्व आहे परमतत्व, त्या परमतत्वाचंच वर्णन केलेलं आहे आणि तो परमात्मा सर्व इंद्रिय मन बुद्धीच्या अतीत आहे असं त्याचं वर्णन केलं आहे, कथन केलं आहे, म्हणून हे त्या परमात्म्याला कथित असं म्हणतात. योग हा ज्ञानन तेन एव गम्यत्वात योगी, योग हा समाधी सही स्वात्मनी सर्वदा समाधत्ते स्वम आत्मानं तेन वा योगी. आता याच्यानंतर सांगतात तिथं योग शब्द जो आहे युजुर योगे समाधौ, याचा अर्थ योग शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि दुसरा योग शब्दाचा अर्थ आहे समाधी. आता दोन्ही अर्थाने या ठिकाणी परमात्म्याचं वर्णन सांगतात की परमात्मा योग म्हणजे ज्ञान, म्हणजे ज्ञानानेच जो प्राप्त होतो म्हणूनही त्या ठिकाणी त्याला योगी असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं अर्थ सांगतात तुम्ही योगाचा जसा ज्ञानाचा समाधी अर्थ घेतला तर समाधी अर्थ तर जे सर्वदा समाधी ते समात्मा ज्याचं ज्या मायावृत्तीद्वारा जो नित्य आपल्या स्वरूपामध्ये स्थित राहतो म्हणून त्याला समाधी हा अर्थ पण त्या परमात्म्याला लागतो, अज्ञान हा अर्थ पण लागतो. अन्य योगिना योगांतरायैर हन्यंते स्वरूपात प्रमाद्यंती अयं तु तद्रहितत्वात तेषां ईशः योगीशः. परमात्म्याला योगीश म्हणजे योग्यांचा ईश्वर असं का म्हणतात, जर इतर योगी आहेत त्यांना आळस प्रमाद्य वगैरे जर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध आले अंतराय आले, त्यांनी नऊ अंतराय सांगितले, तर ते अंतराय आले तर ते आपल्या स्वरूपापासून प्रमत्त होतात, स्वरूपापासून च्युत होतात इतर मानवी योगी. पण परमात्मा मात्र त्याच्या ठिकाणी अंतराय कोणत्याही प्रकारचे नसल्यामुळं त्याला योगीश असं म्हटलेलं आहे. सर्वान कामान सदा ददाती इति सर्व कामदा फलमता उपपत्ते हे इति व्यासेन अभिहितत्वात. ब्रह्मसूत्रसुद्धा आचार्य ह्या विष्णू सहस्रनाम सांगतात प्रमाण म्हणून. तर जो आपल्या सर्वान कामान सदा ददाती जो सर्वांच्या सर्व कामना कायम पूर्ण करतो त्याला सर्व कामदा असं म्हटलेलं आहे. आणि फलमता उपपत्ते ह्या फलम अतः उपपत्ते युक्तीनंसुद्धा दृष्टांतावरून परमात्माच सर्वांचा फलदाता आहे फलमता उपपत्ते असं या ब्रह्मसूत्रावरूनही या ठिकाणी सिद्ध होतं. म्हणून परमात्मा हा सर्व कामद आहे. आश्रम सर्वेषां संसारांनी संसारारण्ये भ्रमतां विश्रमस्थानत्वात आश्रम. जसा आश्रम म्हणजे थकलेला मनुष्य एखाद्या ठिकाणी विश्रांतीला येतो त्याप्रमाणे ह्या संसाररूपी अरण्यामध्ये भ्रमणारे जे जीव आहेत त्या जीवांना विश्रमस्थानत्वात जो विश्रांतीला प्राप्त करून देतो किंवा विश्रांती रूपाने राहतो त्याला म्हणतात की श्रमण हा आपला आश्रम हा. आता श्रमण हा अविवेकीन सर्वान संताप संतापयती श्रमण. आता एकांना विश्रांती स्थानाला होतं, आता श्रमण कोण तर अविवेकी अज्ञान जे पुरुष अविचारी आहेत विधी निषेधाची चाळ ज्यांना नाही, परमात्म्याची उपासना जे करत नाही, गुरु किंवा शास्त्र यांची आज्ञा मानत नाही असे अविवेकी लोक जे आहेत ते त्यांना मात्र संताप येते, त्यांना तो संताप देतो, दुःख देतो, क्लेश देतो, म्हणून त्याला श्रमण असं नाव सांगितलं. क्षामा क्षिणा सर्व प्रजा करोती इति क्षाम ततः करोती कदाच असते इति चुरादिगणसूत्रम इति नीची पचाद्यची कृते संपन्न क्षामा इति. आता क्षाम क्षाम म्हणजे काय तर क्षिणा सर्व प्रजा करोती सगळ्या प्रजेला जो क्षीण करतो म्हणजे जो काळाचाही काळ आहे जे षडभाव विकार आहेत अस्थि जे आहेत विवर्धते विपर्णमते या सगळ्या विकारातून जात जात शेवटी विनश्यती सगळ्यांना जर त्यांना नाशाला प्राप्त करून देतो किंवा लयाला प्राप्त करून देतो म्हणून त्याला क्षाम असं म्हणतात. तत्करोती तदाचष्टे इति या ठिकाणी जो परमात्मा आहे तत्करोती तदाचष्टे हे गणसूत्राच्यानुसार या ठिकाणी प्रत्यय केल्यानंतर या ठिकाणी क्षाम हा शब्द सिद्ध होतो असं सांगितलेले. पचा शोभनानी पर्णानी छंदांशी संसार तरुरूपिण अस्य इति सुपर्ण छंदांशी अस्य पर्णानी इति भगवद्वचनात. आता या ठिकाणी सांगतात पर्णानी छंदांशी शोभनानी संसार जो वृक्ष आहे त्या वृक्षाची ही वेदरूप किंवा छंदरूप म्हणजे वेदरूप ही एक पानं आहेत आणि ही पानं अतिशय सुंदर आहेत म्हणजे वेदामधले प्रत्येक पान किंवा मंत्र किंवा त्याच्यामध्ये असणारं सूक्त
हे सर्व म्हणून मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार सांगतं. म्हणून या ठिकाणी हे अत्यंत सुंदर अशा प्रकारचे पल्लव किंवा पानं आहेत संसारूपी वृक्षाची, म्हणून याला सुपर्णा हा. कारण का छंदांशी अशा परिणाम वेद याची पानं आहेत असे भगवंतांनी 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, म्हणून याला सुपर्ण हा असं म्हणतात. वायुर्वहती यद्भित्या भूतानी ती सवायुवाहना विशासनात वाता हा पवते ती श्रुती आहे. आता एक श्रुती आहे वायुर्वहती, या ठिकाणी वायू जो वहन करतो तो कशामुळं यद्भित्या ज्या परमात्म्याच्या भीतीनं वायुवाहन करतो, काय वायुर्धावती पंचमहा, या ठिकाणी ज्याच्या कठोपनिषदामध्ये सांगितलं परमात्म्याच्या भीतीनं म्या बोलविल्या सूर्य, म्या बोलविल्या वेद बोलले, म्या चालविल्या सूर्य चालले, म्या हलविल्या प्राणू हले जो जो जगाचे चालता, असं त्याचं वर्णन केलं. म्हणून या ठिकाणी त्याला काय म्हटलेले वायू आनाहा इति श्रुते हे अशा प्रकारे याचं वर्णन केलेलं आहे. असं या ठिकाणी आज भगवान माऊलींच्या समोर आपल्याला विष्णू सहस्रनामांचं भाष्यकारांनी केलेलं जे त्या शब्दांची उत्पत्ती आणि अर्थ त्याला दिलेली प्रमाणे याच्याद्वारा अत्यंत धावतात. वेळ अतिशय कमी वेळामध्ये हे 4 श्लोक मी जवळजवळ याच्यामध्ये 100 नामाचं चिंतन आहे. तर हे सगळं चिंतन करताना आपल्याला सर्व अर्थ काही स्पष्ट झाला असेल असं नाही, परंतु मूळ जे ग्रंथ आहे भाष्य आणि मूळ महाभारतामध्ये असलेले हे विष्णू सहस्रनामाचं प्रकरण हे माऊलींच्या चरणाजवळ ह्या पावन वायुमंडळामध्ये आणि हा जो या ठिकाणी करुणाचा हा दुर्धर काल प्राप्त झालेला आहे या निमित्ताने हे खरं तर जी अनेक साधने त्या सगळ्या साधनामध्ये श्रेष्ठ साधन हे कोण पडेल म्हणजे विष्णू सहस्रनामाचं वारंवार चिंतन करणे. जो मनुष्य दररोज ह्या विष्णू सहस्रनामाचं चिंतन करीत त्याचं शरीर प्रारब्ध प्राप्त जरी मृत्यूला प्राप्त झालं तरी त्याची मरणोत्तर असणारी गती आणि त्याला असणारी शांती आणि त्याला मरणाला सामोरं जाताना लागणारं सात्विक धैर्य देणारे ही 1000 नावं आहे. म्हणून अशा प्रकारचा ग्रंथाच्या चिंतनाचा आयोजन करून संस्थांनी सर्वांच्या बुद्धीला एक प्रकारचा अंतर्मुख करून आपल्या वैदिक सनातन परंपरेचा आदर्श जतन करण्यासाठी जणू काही या पुरुषोत्तम मासामध्ये ही व्याख्यानमाला आयोजित ही चिंतनमाला आयोजित केलेली आहे. म्हणून त्यांना या ठिकाणी माऊलीच्या सत्तेतून भरपूर त्यांना धन्यवाद आणि सर्वांसाठी या विश्वातल्या सर्वच पिडलेल्या जीवांसाठी आज आपण माऊलींच्या पावन चरण कमलाजवळ प्रार्थना करू. सर्वत्र सुखिना सन्तु, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतो, मा कश्चित दुःखम आपमेव. याबरोबर एक सर्वांच्या चरणी विनंती विष्णू सहस्रनामाचं भाष्याच्या द्वारा आयुष्यात एकदा तरी बारकाईनं चिंतन करून त्याच्या अर्थाचं आपल्या बुद्धीमध्ये स्थापना करून आणि या विष्णू सहस्रनामाच्या स्तोत्राचा गान करण्याचा आपण कायमचा जर या ठिकाणी सराव केला तर तो आपल्याला याची देही याची डोळा त्याचं फल अनुभवायला मिळेल. आणि अशी पुन्हा पुनश्च माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देतो. कुंडली स्वर्ग हरी कुंडली वतारण धनेश्वर महाराज की जय.